प्रवरा फुटवेअर संगमनेर 30 जून 2024 पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल, शूज, सॅन्डल्स, सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्निकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 90 11 777 128. आज 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संगमनेरमध्ये विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली. बसस्थानकावर राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं गेलं. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, डॉक्टर मैथिली तांबे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे, राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहराध्यक्ष राजाभाऊ खरात, रवी दिवे, आहिरे, मंजाबापू साळवे, प्रवीण गायकवाड, पप्पू कानकाटे, किशोर चव्हाण, गौतम भालेराव, बाळासाहेब भालेराव, आदित्य घाडगे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. आपण शब्दात मांडू शकत नाही एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय हिंद, जय भारत, एक असो बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या भूमीवर जन्मले, या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले देवाच्या नावावर, देवाच्या नावावर जे करती झुमंतर, जे करती झुमंतर के भरती आपुली घर ग शेजारी न सखे बाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती म्हणजे आपल्या सगळ्याच समाजासाठी एक दिवाळी पाडवा जसा एक सण असतो तशा पद्धतीचा सण आपल्या सगळ्यांचा असतो. भारताबाहेर प्रत्येक देशामध्येही साजरी केली जाते. मला वाटतं याच्या मागचा सर्वात महत्त्वाचं कारण हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे कुठल्या एका समूहासाठी फक्त तेवढेच समावेश नसून संपूर्ण मानव जातीला ते संबोधून त्यांचे विचार होते. आणि प्रत्येक देशातली जी काही एक सिस्टम आहे किंवा जी एक व्यवस्था आहे, आपल्याकडे जातीव्यवस्था होती, USA किंवा अमेरिकामध्ये वर्णव्यवस्था होती की काळा आणि पांढरा असा भेद होता. अनेक देशांमध्ये, अनेक देशांच्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची दमनकारी जी वृत्ती होती त्याला एकमेव उत्तर होतं, ते म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलं त्याच्यातून मांडले गेलेले विचार. पण आता आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण बाबासाहेबांचे सगळे पाईक आहे, सगळ्या समूहातील माणसं आज इथे उपस्थित आहेत. असं नाही की फक्त बौद्ध समाजाची लोकं आहेत, सगळ्या जाती धर्माची लोकं आज बाबासाहेबांची ही जयंती एवढे थाटामाटाने साजरी करतात. आताच मी आपल्या संगमनेरच्या बसस्टँडला म्हणजे आगारामध्ये गेले, त्यांनी तिथेही जयंती साजरी केली. म्हणजे आता कुठेतरी प्रत्येक समाजाला हे समजायला लागलं आहे की बाबासाहेबांचं संविधान हे काही फक्त एका जातीसाठी नाही तर ह्या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक माणसासाठी आहे. महिलांना माहिती असायला पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं, काय वेगळं दिलं की आपण त्यांचे गुणगान का गायला हवेत. नक्कीच फेटा घाला, चांगली साडी घाला आणि आज संध्याकाळी मिरवणूकमध्ये सगळे नाचणार आहेत, पण त्यांनी आपल्याला काय दिलं हे जर आपल्याला समजलं नाही तर त्या नाचण्या मागण्याचा आपल्याला अर्थ कळणार नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्या संपूर्ण दुनियेमध्ये इतके देश आहेत, पुढारलेले देश आहेत. आपण म्हणतो की पाश्चिमात्य संस्कृती, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स हे सगळे मोठे मोठे देश आहेत आणि आपल्याला सारखं वाटतं की आपण त्यांच्यासारखं व्हावं. पण आपल्या भारत देशाला जे संविधान बाबासाहेबांनी दिलं त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी एक केलं की जे हक्क पुरुषांना आहेत ते समान हक्क प्रत्येक स्त्रीला आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपल्याला 1947 रोजी साली जेव्हा आपल्याला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 2 वर्षांनी संविधान आलं, प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार मिळाला. जिथे खूप साऱ्या महिला आणि मुली बसलेल्या आहेत, आपण जिथे आहोत म्हणजे आपण इथे स्टेजवरती बसलेले आहोत, तुम्ही समोर बसलेल्या आहात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांनी त्याग केला, ह्यांनी काम केलं, म्हणून आपण सर्वजण आहोत हे लक्षात घ्या. आणि फक्त महिलांसाठी नाही तर सगळे समाज, एका विशिष्ट समाजालाच फक्त शिक्षण घेण्याचा हक्क होता, पण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज हे सर्वजण आपल्यासाठी लढले, त्यांनी त्याग केला, म्हणून आपल्या सर्वांना शिक्षणाचा हक्क जो आहे तो मिळालेला आहे. आणि आज मला खूप आनंद होतो आहे की आपला आज कार्यक्रम जो आहे तो ह्या सर्व लहान मुलांना वह्या आणि पेन आणि ह्या पेन्सिल ह्या सगळे वाटप करून आपण हा साजरा करत आहोत. कारण ह्या मुलांच्या हातामध्ये जर वही आणि पेन्सिल दिली तर ते नक्कीच खूप चांगलं शिकू शकतील असं अशी मला खात्री आहे. आणि मला सर्व मुलांना एवढंच सांगायचं की आपल्याला खूप शिकायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला डॉक्टरेट मिळवायची आहे आणि मग आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायचं आहे. हे सर्वांनी आज इथे प्रॉमिस करायचं आहे स्वतःला आणि आपल्या आईला की मी हे करून दाखवणार आणि आपल्या घराचं, आपल्या समाजाचं आणि आपल्या गावाचं नाव जे आहे ते आपण पुढे घेऊन जाणार आहात. आम्ही आज ज्या स्टेजवर आहोत इथं सगळ्या महिला बसलेल्या आहेत त्या केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या या समाज सुधारकांमुळे आहे. आणि म्हणून हे राज्यघटनेचे शिल्पकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत आहे. जगामध्ये अनेक मोठे मोठे पुतळे त्यांचे बसवलेले आहेत. नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. या संगमनेर शहरामध्ये आम्ही राष्ट्रीय दलित सांसद यांच्या वतीने नेहमीच मोठ्या जल्लोषात या ठिकाणी जयंती साजरी करतो. या जयंतीला आज आम्ही रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, तसंच गोरगरीब मुलांना, गरजू मुलांना वह्या, पेन आणि शालेय वस्तू वाटप करून ही जयंती त्या ठिकाणी साजरी करत आहोत. मी सर्व भीमसैनिकांच्या वतीने व राष्ट्रीय दलित सांसदांच्या वतीने मी सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो. या प्रसंगी विविध कार्यकर्त्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं. राष्ट्रीय दलित पॅन्थरचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता, बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.